सोलापुरातील हरिबाई देवकर्ण प्रशालेचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजलेल्याचं चित्र पाहायला मिळालं। शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे एक संस्कार केंद्र असते। शाळेत विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी मिळत असते। संस्काराची ही शिदोरी विद्यार्थ्यांपर्यंत सुखरूपपणे पोहोचवण्याचं पवित्र कार्य शिक्षक करतात। ही संस्कार केंद्र फार बंद राहिली तर मग संस्कारक्षम पिढी घडवण्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि कदाचित याचाच विचार करून शासनाच्या वतीने पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आलाय। शहरातील हरिबाई देवकर्ण प्रशालेत विद्यार्थ्यांनी गजबजलेला परिसर पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांनी उत्साहाने पुन्हा शाळेत हजेरी लावली। यावेळी प्रशालेच्या प्रशासनाच्या वतीने कोरोना संबंधांचं सर्व नियम पालन होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। शाळेत येताना गेटवरच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत होती। मास्क आणि तापमान तपासूनच प्रवेश दिला जात असल्याचं निदर्शनास आलं। सॅनिटायझरचा वापरही करण्यात येत होता। एकंदरीतच शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर शिक्षकांमध्ये देखील आनंदाचं चित्र पाहायला मिळालं। या संबंधी प्रशालेचे पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी घेण्यात येणाऱ्या कामकाजाविषयी माहिती दिली। वर्गात बसताना देखील यावेळी सामाजिक अंतर पाळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। नमस्कार, मी फाटक बा, मी हरिभाई प्रशालेची पर्यवेक्षिका आहे। आज शासनाच्या नियमानुसार 5वी ते 10वीच्या शाळा सुरू होणार आहे। आम्ही आवश्यक ती पूर्व तयारी केलेलीच आहे। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आणि त्याप्रमाणेच सर्व विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि त्यांचं भवितव्य सुरक्षित राहील ही अपेक्षा मी व्यक्त करते। आणि आम्ही आणि आमची सर्व शिक्षकांची सहकारी टीम अगदी मनापासून सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आणि त्यांची प्रकृती सांभाळण्यासाठी काटोकाट प्रयत्न करत आहोत।